पालिकेने अतिक्रमण करून केलेल्या बांधकामासंदर्भात कारवाई करता प्रशासनाने आता 20 दिवसांची कालावधी मागितल्याने आंदोलन मागे घेण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या फलटण नगरपालिकेनं लॉकडाऊनची ढाल करत अतिक्रम मोहिमेच्या नावाखाली अनेक व्यापाऱ्यांची दुकाने उद्ध्वस्त केली. यास जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिल्यानंतर पालिकेच्या विकास आराखड्यात तरतूद नसताना देखील राजधानी टॉवर नावाच्या व्यापारी संकुलाची निर्मिती केली. यावेळी पालिकेनं अतिक्रमण करून गाळे काढल्यानं विरोधी गटातील नगरसेवक व विरोधी पक्षनेत्यांनी हरकत घेत जाब विचारण्यास गेले असता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्या तुफान शाब्दिक चकमक झाली. या संदर्भातील वृत्त यस न्यूज मराठी वाहिनीनं प्रसारित करताच शहरात चर्चेला उधाण आलं असून या अनधिकृत अतिक्रमणित बांधकामावर पालिकेनं तात्काळ कारवाई करावी. याकरिता विरोधी नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा देताच नव्यानं रुजू झालेले मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देऊन 20 तारखेपर्यंत आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केल्यानं तूर्तता आंदोलकांनी आपल्या आंदोलनास स्थगिती जरी दिली असली तरी 20 तारखेपर्यंत पालिका काय कारवाई करणार आणि जर योग्य कारवाई न झाल्यास विरोधी नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सर्व फलटणकरांचं लक्ष लागून आहे. नमस्कार, मी विरोधी पक्ष नेता फलटण नगर परिषद फलटण शमशेर सिंह नाईक निंबाळकर. आम्ही जे नगर अनधिकृत बांधकामासंदर्भात नगरपालिकेने केलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात जे आंदोलन पुकारलं होतं त्या संदर्भात माननीय मुख्य अधिकारी फलटण नगरपालिका गायकवाड साहेब यांनी आम्हाला 20 तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या, हे बांधकाम अनाधिकृत आहे हे आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला 20 तारखेपर्यंत मुदत द्या, 20 तारखेपर्यंत आम्ही हे बांधकाम काढून घेतो असं पत्र आम्हाला आज आम्हाला नगरपालिकेने दिलेलं आहे. त्यामुळे त्या पत्राचा संदर्भ असल्यामुळे सन्मान राखून त्यांना 20 दिवसाची आम्ही अवधी दिलेला आहे. जर 20 दिवसानंतर जर त्यांनी त्या बांधकामासंदर्भात कुचराई केली तर आम्ही पुढील जे काही राजकीय न्यायालयीन व उपोषणाचे सगळे मार्ग आम्ही स्वीकारणार आहोत. नमस्कार, मी मुख्याधिकारी संजय गायकवाड फलटण नगर परिषद. सन्माननीय नगरसेवक अशोक जाधव यांनी राजधानी टॉवर्समध्ये झालेल्या बांधकामाच्या संदर्भात धरणे आंदोलन करण्याची नोटीस देण्यात आलेली होती. याबाबतीत सर्व माहिती घेतल्यानंतर असे दिसून येते की नगरपालिकेने राजधानी टॉवर्स बांधकाम केलेले आहे आणि त्यामध्ये बांधकामामध्ये जे झालेले ज्या काही अनियमित आहेत या संदर्भात सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तांत्रिक व कायदेशीर बाबीसाठी अहवाल पाठवण्यात येईल. त्यांच्याकडून जर अनियमित बाबी झाल्याचे निदर्शनास आले किंवा बेकायदेशीर बांधकाम केल्याचे निदर्शनास आले तर सदरचे बांधकाम हटवण्याची कारवाई करण्यात येईल आणि यासाठी आपण त्यांना 20 दिवसाच्या आत काम ही सर्व बाबी प्रशासकीय बाबी हाताळण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी. आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे आपण ही विनंती केली होती की त्यांनी धरणे आंदोलन आहे ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित ठेवावं, त्याप्रमाणे त्यांनी ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धरणे आंदोलन स्थगित केलेले. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संदीप कुमार जाधव यांच्यासह कॅमेरामन राजेंद्र मदने फलटण. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.